आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वाघोली आणि पूर्व हवेली तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी बंदची हाक दिली आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीतील सरकारने त्यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मराठा समाजाच्या वतीने वाघोलीसह पूर्व हवेली तालुका कडकडीत बंद ठेवत वाघोलीत मराठा बांधवांच्या वतीने रॅली काढण्यात आली. तसेच लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजित वाड यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. जय शिवराय. गेले 6 दिवसापासून संघर्षरता म्हणून दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तर कालपासून त्यांची तब्येत खूप खालावडत चाललेली आहे. जे सरकारने जे मराठा समाजाच्या मराठा समाजाला जे आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर तुमच्या मागण्या पूर्ण करतो, तर ते सरकारने काही शब्द पाळलेला नाही आहे. तर त्या संदर्भात जी जे 5-7 दिवस झाले जे आमरण उपोषण चालू आहे, तर त्याच्यात जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली असल्यामुळे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आत्ता आंदोलनं चालू आहेत. तर त्या अनुषंगाने वाघोली व पूर्व हवेली वाघोलीकरांच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व सकल बांधवांना विनंती आहे की ह्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने तुम्ही सहभाग घ्यावा आणि मराठा समाजाला पाठिंबा दर्शवा, ही विनंती. धन्यवाद. प्रतिनिधी सुरेश वांढेकर, NTV न्यूज मराठी, वाघोली, पुणे.